मुंबईसह उपनगरामध्ये दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला गेलेला आहे. हवामान विभागाकडून मुंबईमध्ये येलो अलर्ट जारी केला. पालघर, रायगड आणि ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर विदर्भात सुद्धा जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये दोन दिवस पावसाचे असणार आहेत त्यासंदर्भातला अलर्ट आता दिला गेलेला आहे. पालघर, रायगड आणि ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. पावसाचे आणखी काही अपडेट्स संक्षिप्त स्वरूपात जाणून घेऊयात. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर ब्रह्मी गावाजवळच्या कमळगंगा नदीच्या पुलावरून पुराचं पाणी वाहत आहे. मात्र तरी सुद्धा या पुलावरून एका युवकानं आपली बाईक पूल ओलांडण्यासाठी या पाण्यातूनच टाकली. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही त्यामुळे हा युवक काही अंतरावर जाऊन पुलावरून मोटरसायकलसह पाण्यात पडला. या घटनेत मोटरसायकल पुरात वाहून गेली आहे. सुदैवानं युवकाला पोहता येत होता आणि त्यामुळे त्याचा जीव वाचला. यवतमाळच्या वणी तालुक्यामध्ये पुरात अडकलेल्या 90 वर्षांच्या आजारी महिलेसह 8 रुग्णांना आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकानं सुखरूप बाहेर काढलंय. कवडशी गावातील 8-9 ग्रामस्थांना उपचाराची गरज होती आणि बोटीच्या सहाय्यानं सर्व रुग्णांना सुखरूपपणे बाहेर काढून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे